नमस्कार, आरके फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी मार्केटमध्ये विकत मिळतो तसा एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असा खमंग नायलॉन ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण हा ढोकळा बनवते वेळेस मी काही खास अशा टिप्स व्हिडिओच्या मध्ये मध्ये सांगत जाणार आहे. त्या टिप्स तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका व त्या टिप्स फॉलो करा, म्हणजे आजच्या नंतर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही. तुम्ही जेव्हा कधीही ढोकळा बनवताल तेव्हा ह्या सर्व टिप्स फॉलो करा. ढोकळा बनवते वेळेस साहित्याचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. ढोकळ्याला सोडा, इनो, दही असं काही टाकल्यानंतर किती वेळ फेटायचं, आधी किती वेळ फेटायचं, त्याला वाफ कशा पद्धतीने किती वेळ द्यायची हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी बारकाईने सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता लक्षपूर्वक पहा. म्हणजे हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर का घरी ढोकळा बनवण्याचा प्रयत्न केला तर मी गॅरंटेड सांगते की तुमचा ढोकळा आजच्या नंतर कधीही बिघडणार नाही. चला तर मग ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर का माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असताल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक घंटीचं चित्र असतं त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे घंटीच्या चित्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील. व ज्या कोणी आधी माझ्या यूट्यूब चॅनलला आधीच सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. चला तर मग ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी हा ढोकळा कुकरमध्ये वाफवणार आहे. इथे कुकरच्या झाकणची रिंग आणि शिट्टी काढून घेतलेली आहे व ह्या कुकरमध्ये 1 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. गॅस मिडियम ठेवा व पाणी चांगलं उकळू द्या. आता एका ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्या. तुम्ही असा केक टिन वापरू शकता, डब्याचं झाकण, होल ताट किंवा स्टीलचा डबा देखील वापरू शकता. इथे मी हा ढोकळा केक टिनमध्ये बनवत आहे. त्याला 1 चमचा तेल लावून असं बाजूला ठेवून द्या. आता ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी एक पसरट मोठं भांडं घ्या. ह्या ढोकळ्याला फर्मेंटेड करण्याची गरज नाही, हा लागलीच बनतो. पसरट भांड्यामध्ये 1 वाटी पाणी टाका. आपल्याला अजून 1/2 वाटी पाणी लागणार आहे, ते नंतर वापरायचं आहे. सर्व पाणी एकदम वापरायचं नाही, आता फक्त 1 वाटी पाणी वापरत आहे. हे साधं पाणी आहे, कोमट, गरम किंवा फार थंड, फ्रीजमधलं किंवा बर्फाचं असं पाणी घेऊ नका. ह्या 1 वाटी पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाका. इथे तुम्ही बघू शकता मी कसा चमचा घेतलेला आहे, त्यानुसार चमचा आणि वाटीचं माप पाहून घ्या. 2 चमचे साखर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाका. त्याच चमच्याने 1/2 चमचा लिंबूसत्व टाका. लिंबूसत्व ह्याला सायट्रिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, टार्टिक ॲसिड, लिंबू के फूल, लिंबूसत असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. हे कोणत्याही किराणा दुकानात, ग्रोसरी स्टोअरमध्ये, सुपरमार्केटमध्ये सहज मिळतं. आता लिंबूसत्व, मीठ, साखर आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्या. त्यातील साखर पूर्ण विरघळेल इथपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला 2 वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ आधी चाळलेलं असलं तरी ढोकळा बनवण्यासाठी परत एकदा बेसन पीठ चाळून घ्या. इथे मी 2 वाटी बेसन पीठ चाळून घेत आहे. बेसन पीठ चाळून तयार आहे. आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा हळद पावडर. ह्या हळदीमुळे आपल्या ढोकळ्याला मस्त छान पिवळा असा रंग येणार आहे. आता हे ढोकळ्याचं पीठ आपल्याला कमीत कमी 12 ते 15 मिनिटे हलवून हलवून मिक्स करायचं आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे. पण ते फेटते वेळेस उलटं सुलटं कसंही फिरवू नका. सुरुवात ज्या डायरेक्शनने करताल त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे ढोकळ्याचं बॅटर एकसारखं हलवत राहायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता मी हे ढोकळ्याचं बॅटर असं एकसारखं हलवत राहत आहे. आता राहिलेलं 1/2 वाटी पाणी त्याच्यामध्ये मिक्स करा व परत अजून 5 मिनिटे, म्हणजे आधी 10 मिनिटे व पाणी मिसळल्यानंतर 5 मिनिटे, असं 15 मिनिट हे बॅटर मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाका. हे साधं थंड तेल आहे, कोणतंही वास नसलेलं व थंड असलेलं तेल टाका. तेल टाकल्यानंतर परत 3 मिनिटे आपल्याला हे बेसन पीठ असं एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं आहे. आता ह्या 2 वाटी बेसन पीठासाठी इथे
दोन मोठे चमचे इनो लागणार आहे। हे ढोकळ्याचं बॅटर आपल्याला बुंदीपेक्षा थोडंसं घट्ट व भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असं पाहिजे आहे। इथे मी साध्या फ्लेवर नसलेल्या हिरव्या रंगाच्या दोन इनोच्या पुड्या घेतलेल्या आहेत। ह्या अशा दोन इनोच्या पुड्या आपल्याला ह्या दोन वाटी बेसन पिठासाठी योग्य प्रमाण आहे। इनो टाका। इनो टाकल्यानंतर त्याच्यावरती अर्धा चमचा पाणी टाका। पाणी टाकल्यामुळे इनो ॲक्टिवेट होईल। अर्धा चमचा पाणी टाकत आहे। आता एकाच डायरेक्शनमध्ये हळूहळू हलक्या हाताने हे बेसन पीठ आपल्याला अजून 5 मिनिटे हलवून घ्यायचं आहे। हलवतेवेळेस सुरुवातीला हे बेसन पीठ फुगून वरती येईल व जसं जसं 5 मिनिटे हे बेसन पीठ हलवल्या जाईल तसं त्याचा रंग बदलेल व हळूहळू हे पीठ होतं तेवढ्याच आकारात मूळ आकारात येईल, म्हणजेच कमी दिसेल। आता हे बेसन पीठ पूर्णपणे ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे। इनो टाकल्यानंतर त्याला जो फेस येतो तो फेस पूर्णपणे जिरल्याशिवाय ह्या पिठाचा ढोकळा बनवू नका, नाहीतर हा ढोकळा चांगला फुगणार नाही व जाळीदेखील धरणार नाही। आता तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे सर्व पीठ ट्रान्सफर करा। येथे तुम्ही बघू शकता इनो टाकल्यानंतर आधी त्याला जी फेस आला होता तो पूर्ण फेस आता जिरलेला आहे। पीठ डब्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर त्याला असं थपथपून टॅप टॅप करून किंवा चमच्याने असं लेवल करू नका। हे पीठ जसं टाकलं आहे तसंच राहू द्या। तुम्ही जर का त्याला टॅप टॅप करून पीठ बॅलन्स करायला पाहताल तर तो ढोकळा फुगणार नाही व कडक होईल। प्रेशर कुकरमधलं पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता हा पीठ टाकलेला टीन प्रेशर कुकरमध्ये ठेवायचा आहे व झाकण लावून 20 मिनिटे ह्याला मीडियम गॅसवरती वाफ आणा। वाफ आणतेवेळेस गॅस कमी जास्त असा करू नका। सुरुवातीपासून जी मीडियम फ्लेम ठेवली आहे त्याच्यावरतीच ह्याला वाफ आणा। 20 मिनिटानंतर हा ढोकळा तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेला आहे व त्याला एकदम जाळी देखील दिसत आहे। आता टोकदार चाकू किंवा चमचा घ्या व ढोकळ्याच्या मधोमध आणि चारही बाजूंनी तो असा टोचवून पहा। जर का चाकू किंवा चमचा एकदम स्वच्छ निघाला, त्याला पीठ लागलेलं दिसलं नाही, तर आपला ढोकळा पूर्णपणे शिजलेला आहे, वाफवलेला आहे असं समजा। हा चाकू इथे स्वच्छ निघालेला आहे म्हणजे हा ढोकळा पूर्ण शिजलेला आहे। आता गॅस बंद करा व ह्याच प्रेशर कुकरमध्ये झाकण न टाकता हे ढोकळ्याचं भांडं असंच 5 मिनिटासाठी तयार राहू द्या। 5 मिनिटानंतर आपल्याला हे भांडं कुकरच्या बाहेर काढायचं आहे। पाच मिनिटे झालेली आहेत। आता हे भांडं कुकरमधून बाहेर काढून घ्या। तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा बनलेला आहे आणि ह्याच्या साईडच्या कडा देखील आपोआपच सुटलेला आहे। ढोकळा जेव्हा चांगला वाफवला जातो तेव्हा त्याच्या कडा आपोआपच सुटतात, तरी पण चमच्याने ह्या सर्व कडा अशा अलगद काढून घ्या व एका प्लेटवरती हा ढोकळा पलटवून घ्या। एकदम अलगद असा हा ढोकळा निघणार आहे। ह्याला जास्त काही कष्ट घ्यायची गरज नाही। इथे तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार असा हा ढोकळा बनलेला आहे। ह्याच्यावर सर्वत्र बारीक बारीक जाळी दिसत आहे आणि एकदम स्पंजसारखा असा हा ढोकळ्याचा टेक्स्चर आहे। आता हा ढोकळा चांगला गरम आहे तेव्हाच ह्या ढोकळ्याचे आपल्याला पाहिजे ह्या आकारात तुकडे करून घ्या। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही तुकडे करू शकता। इथे मी ह्या ढोकळ्याचे असे चौकोनी चौकोनी तुकडे करून घेणार आहे, पण त्याआधी हा ढोकळा तुम्ही बघा हातात घेऊन किती मस्त दिसतोय। हळदीमुळे ह्याला रंग देखील खूप छान आलेला आहे। ढोकळा गरम असतानाच त्याचे असे तुकडे करा। ढोकळा जर का पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही तुकडे केले तर त्याचे तुकडे बराबर आकारात कापल्या जाणार नाही। कापताने देखील हा ढोकळा स्पंजसारखा असा फील होत आहे।
मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का सर्व टिप्स फॉलो केल्या व योग्य प्रमाण सांगितलं आहे त्या पद्धतीने सर्व साहित्य घेतलं तर तुमचा देखील ढोकळा असाच बनून निघेल, तो बिघडणार नाही, एकदम जाळीदार स्पंजसारखा मऊ लुसलुशीत असा बनणार आहे। आता हा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे, पण ह्याला आपल्याला अगदी हलवाई स्टाईल टेक्स्चर द्यायचं आहे। त्यासाठी ह्या ढोकळ्यासाठी आपल्याला एक पाण्याची चाचणी बनवायची आहे। चाचणी म्हणजे आपण लाडूला बनवतो तशी नाही, तर हे साखरेचं गोड पाणी बनवायचं आहे। ह्या ढोकळ्याचा एक एक तुकडा घेऊन तुम्ही चेक करा, एकदम स्पंजसारखा मऊ जाळीदार असा हा तुकडा आहे, एक एक जाळी स्पष्ट अशी दिसत आहे। आता हा तुकडे करून घेतलेला ढोकळा आपल्याला परत ज्या भांड्यामध्ये बनवला होता त्याच भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यावरती आपल्याला साखरेचं पाणी टाकायचं आहे। आता हे साखरेचं पाणी म्हणजेच ढोकळ्याची चाचणी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवत आहे। कढईमध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घ्या। गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी टाका, मोहरी चांगली तडतडू द्या, मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लांब लांब कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। त्याआधी एक चिमटभर हिंग टाका। तुम्हाला हिंग आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालतो, पण हिंग टाकल्यामुळे चांगली चव येते। 5-6 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व एक मोठा चमचा बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाका। गॅस एकदम स्लो ठेवा। एक मिनिट भर कोथिंबीर आणि मिरच्या परतवून घ्या। 3 चमचे साखर टाका। दोन वाटी पाणी टाका व ह्या पाण्याला साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। फार उकळी आणायची नाही किंवा त्याची अशी चाचणी देखील बनवायची नाही, फक्त ह्यातील साखर विरघळल्या जाईल व पाणी चांगलं कडकडीत गरम होईल अशा पद्धतीने हे गरम करायचं आहे। आता हे तयार ढोकळ्याचं पाणी, साखरेचं पाणी ह्या कापून घेतलेल्या ढोकळ्यावरती टाका व 10 मिनिटे हा ढोकळा असाच ह्याच भांड्यामध्ये पाणी टाकून राहू द्या। 10 मिनिटानंतर हा ढोकळा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा होईल। 10 मिनिटानंतर आपल्याला हा ढोकळा परत ताटामध्ये ट्रान्सफर करायचा आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत, हा ढोकळा ताटामध्ये ट्रान्सफर करा। पाणी टाकल्यामुळे हा ढोकळा चांगला जड झालेला आहे व अजून फुगलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने शिल्लक राहिलेली 2 ते 3 चमचे ते साखरेचं पाणी आहे ते टाका। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, साखरेचं पाणी हे गरम कडकडीत असलं पाहिजे व ढोकळा देखील पाणी टाकतेवेळेस गरमच पाहिजे। आता हा जाळीदार ढोकळा साखरेचं पाणी टाकल्यानंतर 10 मिनिटानंतर खाण्यासाठी तयार आहे। ढोकळ्याची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी सर्वांसोबत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं ह्या रेसिपीला पूर्ण फॉलो करून सर्व सूचना पाळून तुम्ही ही ढोकळा घरच्या घरी बनवा, म्हणजे तुमचा ढोकळा आजच्यानंतर कधीच बिघडणार नाही।